नमस्कार, मी प्रियंका। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे। सावेडी परिसरामध्ये असलेल्या महावीर नगरमध्ये एका घरामध्ये अचानक आग लागल्यामुळे घरामधील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11 सुमाराला घडली आहे। या आगीमध्ये वैशाली विठ्ठल नन्नवरे यांचा मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली आहे। महावीर नगर या भागामध्ये महापालिकेचं मोकळं पटांगण आहे। महापालिकेने इथली काही जागा खासगी तत्वावर एका संस्थेला दिलेली आहे। या संस्थेच्या शेजारी असलेल्या एका घरातून सोमवारी सकाळी 11 दरम्यान धूर येऊ लागला। नेमका धूर कशाचा आहे याची माहिती आजूबाजूच्या लोकांना कळल्यानंतर त्यांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली आहे। अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये ही आग आटोक्यात आणली आहे। यावेळी घरामध्ये प्रवेश केला असता घरामध्ये ही महिलाही एका सोफ्यावर बसलेली दिसली। या आगीमध्ये ती पूर्णपणे जळालेली होती। तिच्या अंगावर पेट्रोल मिश्रित वास येत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या महिलेच्या पश्चात सासू, पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे अधिकारी शशिकांत नजान तसेच तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी दाखल झाल्या होत्या। त्यांनी घटनेची माहिती घेतली असून ही आग नेमकी कशामुळे लागली किंवा या आगीमागे दुसरं काही कारण आहे का याचा सुद्धा आता पोलीस शोध घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। या मोठ्या बातमीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।